मुलांनो माझा आवाज येतोय का चेक करसान? ओके चला मुलांनो सुरुवात करून देऊ. ओके आकाश माझा आवाज येतोय का चेक करशील बाबा? मुलांनो लक्ष देसान. मुलांनो माझा आवाज येतं का चेक करसान? एक वेळा आवाज येत असेल तर मला एक वेळा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करसान येत आहे म्हणून, तर मुलांनो आपण लेक्चरला सुरुवात करू. मुलांनो लक्ष देसान, आपण बघा मुलांनो बरेचसे प्रश्न आपण मुलांनो भूगोल या विषयावर घेतले, बरोबर आहे? तर मुलांनो आपण 2 महिन्यापासून आपण भूगोलावरचे प्रश्न घेत आहोत, पण आता मुलांनो आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत की भूगोल या विषयाची आपण तयारी कशी करायची. मग भूगोल यामध्ये आपण मुलांनो महाराष्ट्राचा भूगोल आणि भारताचा भूगोल या दोन्ही पण भूगोल आपण अभ्यास करताना नेमकं आपण कशा कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष द्यायला पाहिजे आणि आपल्या अभ्यासाची पद्धत का असायला पाहिजे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर काही अडचण आली मुलांनो तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करसान. सर्वात पहिले बघू मुलांनो लेट्स क्रॅक MPSC भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी जगदीश आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. त्याचबरोबर बघा अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर सर्वांसाठी मुलांनो फ्री ऑनलाईन टेस्ट, त्याचबरोबर मुलांनो स्कॉलरशिप टेस्ट होतात. यामध्ये बघा 3 जुलै सकाळी 10 वाजता एक डिपार्टमेंटल PSI स्कॉलरशिप टेस्ट झाली. यामध्ये मुलांनो तुम्हाला 100%, 75% आणि 25% एवढी स्कॉलरशिप तुम्हाला मिळवता आली असती. तुम्ही हे टेस्ट दिली नसेल तर जी नेक्स्ट येणारी जी टेस्ट आहे मुलांनो त्यासाठी तुम्ही तयारीला आजपासूनच लागून जा. त्यानंतर मुलांनो बघा फ्री ऑनलाईन टेस्टमध्ये राज्यसेवेचे जे PYQ प्रश्न आहे हे प्रश्न तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षेचे PYQ प्रश्न मुलांनो फ्री ऑनलाईन टेस्टमध्ये विचारतात, जेणेकरून तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारतात, आपली अभ्यासाची लेवल का असायला पाहिजे हे तुम्हाला या टेस्टमधून समजून येणार. ही मोफत टेस्ट मुलांनो सोमवार, मंगळवार, बुधवार सकाळी 10 वाजता होत असतात, ठीक आहे? त्यानंतर बघा मुलांनो प्लस प्लॅटफॉर्मचे फीचर बघू. प्लस प्लॅटफॉर्मवर मुलांनो सर्व लेक्चर लाईव्ह फॉर्मेटमध्ये आहे आणि हे लेक्चर तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर मुलांनो तुम्ही फक्त एक सबस्क्रिप्शन घेतलं तर यामध्ये तुम्ही राज्यसेवा कंबाईन, त्याचबरोबर मुलांनो डिपार्टमेंटल PSI या सर्व एक्झामचा अभ्यास करू शकता. त्यानंतर प्रत्येक विषय शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील पूर्ण टॉप एज्युकेटर हे प्लस प्लॅटफॉर्मवर शिकवण्यासाठी आहे. त्याचबरोबर मुलांनो MPSCचा जो सिलॅबस दिलेला आयोगाने प्रत्येक एक्झामचा हा पूर्ण सिलॅबस मुलांनो इथे कवर केला जातो. त्याचबरोबर मुलांनो टॉपिक शिकवल्यानंतर त्यावर काही विद्यार्थ्यांना डाऊट येत असेल तर त्यांच्यासाठी डाऊट क्लिअरिफिकेशन सेशनसुद्धा प्लस प्लॅटफॉर्मवर होतात. त्याचबरोबर मुलांनो सर्व लाईव्ह टेस्ट फॉर्मेट आहे. यामध्ये मुलांनो 1000 विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली तर तुमच्या मार्कानुसार तुम्हाला महाराष्ट्रातली तुमची रँक माहिती पडणार, जेणेकरून तुम्हाला अभ्यासाला थोडंसं सोयीस्कर पडणार. त्याचबरोबर सर्व लेक्चरची मुलांनो इथे तुम्हाला PDFसुद्धा मिळणार. त्याचबरोबर काही मार्गदर्शक लेक्चर होतात, त्यामध्ये मुलांनो विषयाचा अभ्यास कसा करायला पाहिजे, कोणत्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त भर द्यायला पाहिजे असे मार्गदर्शक लेक्चरसुद्धा मुलांनो प्लस प्लॅटफॉर्मवर होतात. त्याचबरोबर मुलांनो बघा ज्याप्रमाणे मी तुम्हाला YouTube लाईव्ह या माध्यमाने शिकवत आहे त्याचप्रमाणे मुलांनो मी अन अकॅडमी लर्निंग ॲपवर सुद्धा फ्री सर्वांसाठी मुलांनो शिकवत असते. त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करावं लागेल आणि हा जो कोड दिलेला मुलांनो हा तिथे यूज करा. मुलांनो तिथे बघा सकाळी 11 वाजता मुलांनो मराठीचं लेक्चर असते, त्यानंतर मुलांनो 3:30 वाजता मुलांनो भूगोलाचं लेक्चर असते आणि 5:30 मुलांनो विज्ञानाचं लेक्चर असते. हे सर्व लेक्चर मुलांनो तुमच्या सर्वांसाठी फ्री आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त ॲप डाउनलोड करावं लागेल आणि हा कोड तिथे यूज करावा लागेल. आता आपण लेक्चरला सुरुवात करू. मुलांनो बघा भूगोलाचा अभ्यास करताना आपल्या सर्वांना माहिती आहे का एक्झॅक्टली काय करायला पाहिजे, पण आज आपण मुलांनो थोडंसं आपण वेगळ्या प्रकारे आपण समजून घेऊ की एक्झॅक्टली भूगोलाचा आपण अभ्यास करताना कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मुलांनो आपण बघता येणार या लेक्चरमध्ये आपण बघितलं मुलांना आता आपण या लेक्चरमध्ये ओव्हरव्ह्यू बघू. सर्वात पहिले मुलांनो बघितलं तर भूगोलाचा जो सिलॅबस आहे तो आपण डिस्कस करू. त्यानंतर मुलांनो बघितलं तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये आपल्याला कोणत्या टॉपिकवर भर द्यायला पाहिजे आणि भारताच्या भूगोलावर, आणि सर्वात नंतर बघू मुलांनो काही आपण इम्पॉर्टंट टॉपिक घेऊ त्यावर आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतो.
ठीक आहे. आणि मुलांनो तुम्ही तुमच्या मनामध्ये जे डाऊट आहे ते डाऊट तुम्ही मला मधामधामध्ये विचारत चला, म्हणजे मी प्रत्येकांचे डाऊटसुद्धा काय होते मुलांनो क्लिअर करता येत्या. ठीक आहे मुलांनो, चला सुरू आपण करू. चला मुलांनो सर्वात पहिले बघू आपण विषयाची सुरुवात कशी करायची. आता आपण बघा भूगोल या विषयाची सुरुवात कशी करायची, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वात पहिले आपण स्टेट बोर्डाचा अभ्यास करतो. मग स्टेट बोर्डाचा अभ्यास आपण कशाप्रकारे करायला पाहिजे. आता बरेचसे विद्यार्थी काय, जसं उदाहरणात बघितलं तर आपण 6वीचा भूगोल घेतला तर काय करतात मुलांनो, पूर्ण भूगोलाचं पुस्तक आपण वाचून काढतो आणि मग नंतर त्यावरच्या नोट्स काढतो. पण याच्यापेक्षा मुलांनो आपण असं करू शकतो की जसं बघा 6वीचा भूगोल असेल, 7वीचा, 8वीचा, 9वीचा, 10वीचा आणि 11वीचा या भूगोलच्या पुस्तकामध्ये आपण बघता येतो मुलांनो की जसं बघा फॉर एक्झाम्पल पहिला टॉपिक बघितला आपण नकाशा वाचन. आता मुलांनो नकाशा वाचन हा 6वीच्या भूगोलमध्ये असेल तर तुम्हाला पाहा लागणार मुलांनो की नकाशा वाचन हा जो टॉपिक आहे आणखी कोणत्या स्टेट बोर्डमध्ये दिलेला आहे. जसं बघा नकाशा वाचन आपल्याला 8वीच्या पुस्तकात दिलेला असेल, त्यानंतर 10वीच्या पुस्तकात असेल किंवा 11वीच्या पुस्तकात असेल, तर मग आपली प्रोसेस का असणार मुलांनो, आपली मेथड का असणार. तर आपण मुलांनो 6वीचा भूगोलामधील नकाशा वाचन हा टॉपिक वाचला तर मग आपण 8वीच्या बुकातला नकाशा वाचन वाचू, त्यानंतर मुलांनो बघितलं तर 10वीच्या आणि 11वीच्या. म्हणजे काय झालं मुलांनो, नकाशा वाचन यावरच्या आपण तिन्ही पण चारही पण स्टेट बोर्डामधले आपण नोट्स काढू. म्हणजे काय होणार मुलांनो, तर आपल्या ज्या नोट्स आहे या मुलांनो वर्गानुसार न होता, वर्गानुसार आपण नोट्स न काढता आपण टॉपिकनुसार काय करता नोट्स काढत आहोत. त्यांनी काय होणार मुलांनो, आपला पूर्ण याच्यामध्ये सिलॅबस कवर होणार आणि आपल्याला रिव्हिजन करताना सोपी जाणार. आता ही झाली मुलांनो एक कंडिशन. दुसरं एक उदाहरण घेऊ, जसं बघितलं मुलांनो आता आपण खनिज संपत्ती घेतली. आता खनिज संपत्तीवरचा आपल्याला नोट्स काढायचे असेल तर खनिज संपत्ती फॉर एक्झाम्पल तो 6वीच्या बुकामध्ये दिलेला टॉपिक असेल तो एकदम बेसिक असेल कारण तो 6वीमध्ये आहे. आणि 11वीच्या पुस्तकामध्ये बघितलं तर एकदम हाय लेवलची आपल्याला खनिज संपत्ती देण्यात आलेली असेल, बरोबर आहे. तर मग आपली नोट्स कशी असणार खनिज संपत्तीवर, आपण डायरेक्टली पहिले 6वी वर्ग लिहायचा, 6व्या वर्गामधलं जे खनिज संपत्ती आहे त्याचं आपण वाचलं, त्याच्यावरच्या नोट्स काढल्या, नंतर त्याच्या बाजूलाच आपण 7वी वर्ग केला, 7व्या वर्गामध्ये बघितलं तर कुठे खनिज संपत्ती आहे त्याच्या नोट्स काढल्या, त्यानंतर 8वीच्या काढल्या, 9वीच्या काढल्या. म्हणजे काय होत आहे, आपण वर्गानुसार नोट्स न काढता आपण मुलांनो टॉपिकनुसार नोट्स काढता, म्हणजे आपला जो सिलॅबस आहे स्टेट बोर्डाचा हा आपण प्रत्येकी काय करतो मुलांनो एक एक दोन दोन पानामध्ये आपण त्याला डिवाईड करता, म्हणजे जेणे काय होणार आपले बेसिकपासून आपण हाय लेवलपर्यंतची आपली पूर्ण कॉन्सेप्ट हे एक ते दोन पेजेसमध्ये येऊन जाणार, बरोबर. आता ही झाली मुलांनो पहिली कंडिशन. आता एन सी आर टीचं बघितलं मुलांनो तर थोडंसं लक्ष द्या, एन सी आर टीमध्ये थोडंसं आपल्याला डाऊट येते मुलांनो, तर तो डाऊट काय तर तो थोडंसं समजून घेऊ. बघा एन सी आर टीमध्ये मुलांनो एक तर इंग्लिशमध्ये राहते मुलांनो नाहीतर हिंदीमध्ये, तर आता तुम्ही काय करू शकता, एन सी आर टी तर आपल्याला वाचायचंच आहे मुलांनो, कारण बघा मुलांनो 25% मुलांनो प्रश्न हे एन सी आर टी आणि स्टेट बोर्डावरचे विचारण्यात येतात. त्याच्यामुळे मुलांनो एन सी आर टी हिंदी आणि इंग्रजी लँग्वेज आहे, त्यामुळे मुलांनो बघा आता बरेचसे पुस्तकं आले मुलांनो मराठी सारांश म्हणून, तर या सारांशावरून काय करायचं मुलांनो, तिथे कसं दिलेलं आहे मुलांनो की 8वीच्या पुस्तकाचा सारांश, 9वीच्या पुस्तकाचा सारांश असं दिलेलं आहे, त्यानंतर 10वीच्या पुस्तकाचा सारांश. पण आपल्याला मुलांनो वर्गानुसार सारांश नको, आपल्याला काय पाहिजे मुलांनो टॉपिकनुसार सारांश पाहिजे. म्हणजे आता आपण बघितलं फॉर एक्झाम्पल 8वीच्या याच्यामध्ये आपण मुलांनो बघितलं तर वन क्षेत्र आपण बघत असेल, वन क्षेत्र यावरचं आपण वाचत असेल मुलांनो एन सी आर टीमधलं, तर आपण काय करू वनक्षेत्र हा जो टॉपिक आहे हा आपण बघू मुलांनो कोण्या कोण्या वर्गात दिलेला आहे, म्हणजे वनक्षेत्र हे 12वीच्यामध्ये दिलेलं आहे की 9वीच्या दिलेलं आहे की 7वीच्या. मग ज्या पण वर्गामध्ये आपल्याला वनक्षेत्र हा दिलेला असेल टॉपिक त्या पूर्ण सारांशमधून आपण त्याच्या नोट्स काढू. म्हणजे काय होतं मुलांनो, आपण वर्गानुसार नोट्स न काढता आपण टॉपिकनुसार काय करणार आहोत नोट्स काढणार आहोत. त्याने करून काय होणार मुलांनो एन सी आर टी हा बुक मुलांनो आपलं पूर्ण टॉपिक वाईज आपल्यामध्ये नोट्समध्ये कवर होणार. आणि मग आपण मुलांनो समोरची स्टेपमध्ये आपण जेव्हा जाणार, जेव्हा आपण मुलांनो रेफरन्स बुक आपण वाचू, जे मोठे मोठे पुस्तक वाचू, तेव्हा मुलांनो तुमचा आला इथे नाही म्हटलं तरी 50% सिलेबस हा तुमचा इथून दोन याच्यामधूनच कवर होतो मुलांनो, स्टेट बोर्ड आणि एन सी आर टी.
मग मुलांनो आता आपण स्टेट बोर्ड आणि NCERTच्या नोट्स काढलेल्या टॉपिक वाईज, जेव्हा आपण मग रेफरन्स बुक वाचू म्हणणं तर तेव्हा आपल्याकडे 50% नोट्स झालेले असणार तयार. मग जे टॉपिक आपण स्टेट बोर्डामध्ये समजून घेतले नोट्स काढल्या, NCERTमध्ये समजून घेतल्या नोट्स काढल्या, तो टॉपिक किंवा त्या लाईनी आपण स्किप करून त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल माहिती काय दिली, ॲडिशनल माहिती काय दिली हीच फक्त आपण रेफरन्स बुकातून आपण वाचणार. म्हणजे काय होणार मुलांनो, जो रेफरन्स बुक एवढं मोठं बुक असते, या मोठं बुक वाचण्यासाठी भरपूर वेळ लागेल, तो काय होऊन जाणार मुलांनो, कमी होणार. कारण आपण तेवढा वेळ आपण स्टेट बोर्ड आणि NCERTला आपण तिथे खर्च केलेला आहे, म्हणजे तिथे आपण त्याला तेवढा वेळ तिथे स्पेंड केलेला आहे, त्यानुसार मुलांनो तुमच्या ज्या नोट्स आहे या खूप इफेक्टिव्हली होणार. आणि की तुम्ही माझ्यावर बिलीव करा मुलांनो, आपलं MPSCमध्ये बघितलं मुलांनो, स्टेट बोर्ड आणि NCERT, स्टेट बोर्ड आणि NCERT या दोन विषयावर, या दोन टॉपिकवरच मुलांनो आपल्याला बरेचसे प्रश्न येतात. तुम्ही प्रिव्हियस इयरचे प्रश्न बघून घ्या. आता ही झाली मुलांनो विषयाची सुरुवात स्टेट बोर्ड आणि NCERT. आता आपण मुलांनो एक्झॅक्टली रेफरन्स बुकामध्ये कसं वाचायला पाहिजे. मुलांनो इथपर्यंत समजलं का, दोन ह्याच्यातला फरक समजला? समजला असेल तर एक वेळा थंब देऊन देसान किंवा हो म्हणसान, आपण पुढे जाऊ. आता आपण बघू मुलांनो, शहबाज काय म्हणतात, सर सेम टॉपिक और सेम चॅप्टर. शहबाज आपण बघ, आपण काय करणार आहोत शहबाज, आपण एक लक्ष देशील, मी समजून सांगतो शहबाज, आपण काय करणार, स्टेट बोर्ड आणि काय म्हणतो NCERT यामध्ये आपण वर्गानुसार नोट्स न काढता आपण टॉपिकनुसार नोट्स काढू. मग तुला पाहा लागेल पहिले काय करायचं, सर्व जेवढे पण आपले पुस्तकं आहे ना, या पुस्तकाचा जो इंडेक्स असतो ना, पहिले तो इंडेक्स वाचायचा, पहिले पूर्ण इंडेक्स वाचायचा, आणि कोणकोणते सेम चॅप्टर आहे त्याला एका पेजेसवर लिहून टाकायचं. जसं बघितलं, हां चला समजलं सहबाज, समोर जा तुम्ही, समजलं असेल तर थोडंसं हो म्हणत चला किंवा थांब देत चला, म्हणजे मला पुढे जाता येते मुलांनो. मुलांनो त्या पहिले मुलांनो बघा, मी थोडंसं तुम्हाला मुलांनो पण तिथे 30 सेकंद मुलांनो, 30 सेकंदामध्ये मुलांनो जुलै महिन्यामध्ये ज्या बॅचेस सुरू झालेल्या अनअकॅडमीवर त्याच्याबद्दल माहिती सांगतो. नंतर मग मुलांनो आपण जो रेफरन्स बुक आहे त्यावरच्या आपण टॉपिकनुसार आपण नोट्स कशा काढू त्या बघू. पहिले मुलांनो बघितलं तर बघा, जुलै महिन्यामध्ये मुलांनो बघा, 1 जुलैपासनं कंबाईनची एक इंटिग्रेटेड बॅच सुरू झालेली आहे. ही पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे. तुम्ही 2022 अभ्यास करत असेल तर तुम्हाला या बॅचचा नक्की तिथे फायदा होणार. त्यानंतर मुलांनो एक कॉम्प्रेसिव्ह इंटिग्रेटेड बॅच आहे मुलांनो PSI डिपार्टमेंटसाठी, आणि ही मुलांनो बघितलं तर मुलांनो आत्तापर्यंतची 6वी बॅच आहे. आणि या दोन्ही पण बॅचमध्ये मुलांनो महाराष्ट्रातील पूर्ण टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. त्यानंतर बघा, रणांगण एक इंटिग्रेटेड बॅच आहे मुलांनो राज्यसेवेची, ही 7 जुलैपासून सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये सुद्धा मुलांनो महाराष्ट्रातील पूर्ण टॉप एज्युकेटर तुम्हाला शिकवण्यासाठी आहे. त्यानंतर बघा मुलांनो राज्यसेवा PSI STI ASO त्यानंतर डिपार्टमेंटल PSI यासाठी तुम्ही फक्त एक सबस्क्रिप्शन घेतलं तर या सर्व बॅचेस तुम्ही करू शकता. चला आता मुलांनो लक्ष द्या, आता आपण सिलॅबसकडे ओढू. आता बघा मुलांनो आपल्याला सिलॅबसमध्ये सर्वात पहिले आपण महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल यावरच्या आपण नोट्स कशा काढायच्या, मुलांनो नोट्स कशा काढायच्या, त्याचबरोबर मुलांनो आपण हे प्रश्न कसे वाचायचे. आता मुलांनो बघा, सर्वात पहिले आपण प्राकृतिक भूगोलाचा आपण अभ्यास करायला सुरुवात केलं आहे तर मुलांनो 2019 जे पण PYQ प्रश्न आहे, हे PYQ प्रश्न मुलांनो निम्म किती 5 वेळा वाचून घ्यायचे. हे प्रश्न मुलांनो 5 वेळा वाचून घ्यायचे. हे वाचल्यानंतर आपण आता पुस्तकाला आपण वाचायला सुरुवात करणार. त्यामध्ये सर्वात पहिले बघितलं तर महाराष्ट्राचे स्थानिक शासन, म्हणजे महाराष्ट्राचे स्थान किती, भारतामध्ये महाराष्ट्राचे स्थान किती, तर मग हे वाचत असताना आपण काय करू, तर जे 2019 आलेले जे प्रश्न आहे हे प्रश्न आपण वाचल्यानंतर आपल्याला समजून येणार की प्रश्न कशा प्रकारचे विचारतात आणि कोण्या कोण्या टॉपिकवर प्रश्न आलेले आहे. मग ज्या प्रश्न टॉपिकवर आलेले आहे त्याला आपण आपल्या नोट्समध्ये नाही घेऊ, ज्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेला आहे ते टॉपिक आपल्या नोट्समध्ये नसणार. कारण मुलांनो, कारण हे आपण 5 वेळा वाचलेले आहे आणि आपण PYQ प्रश्न पुन्हा वाचणार आहोत 2019, तर जे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्याला आपल्या नोट्समध्ये आपण त्याला घेणार नाही. मग या व्यतिरिक्त, मग जसं आपल्याला प्रश्न आलेले आहे कसे, त्याच्या व्यतिरिक्त जो पण पार्ट्स आपल्याला महत्त्वाचा वाटतो प्रश्नाच्या निगडीत, त्या प्रश्नाला काय करून घ्यायच्या, आपल्या नोट्समध्ये काढून घ्यायच्या. बरोबर आहे. मग स्थान आणि विस्तारमध्ये बघितलं तर आपल्याला विचारतात मुलांनो अक्षरवृत्त रेखावृत्त. बरोबर आहे, किती अक्षरवृत्तावर आहे रेखावृत्तावर आहे. पण आता हे प्रश्न मुलांनो खूप जुने झालेले आहे.
आता हे प्रश्न खूप जुने झालेले आहे. आयोगाने मुलांना आत्तापर्यंत बघा थोड्याशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. जसं बघितलं मुलांना तर मुंबई मुंबई आणि मुलांना बघा नांदेड, मुंबई आणि नांदेड हे दोन्ही पण मुलांना एकाच अक्षरवृत्तावर आहे, दोन्ही पण एकाच अक्षरवृत्तावर आहे. तर मग असे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते शहर आहे का ते मुलांना कोणत्या अक्षरवृत्तावर रुईत का म्हणतो अक्षरवृत्त रेखावृत्तावर आहे आणि ते दोन्ही पण कोणत्या कोणत्या शहरावरून सारख्या रेखावृत्त विषुववृत्तावरून जाते हे आपल्याला कशावरून समजलं तर हा प्रश्न मुलांना पी वाय क्यू प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. मुंबई आणि नांदेड हे दोन्ही पण एकाच रेखावृत्तावर असून मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी का बरं आहे असा प्रश्न विचारला होता एम पी एस सीमध्ये. तर मग यावरून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये असे कोणते शहर आहे ते रेखावृत्त आणि विषुववृत्तावर सारखे आहे, त्यामध्ये कोणता फरक आहे हे सर्व गोष्टी आपल्याला तिथे समजून येणार. बरोबर मुलांनो, एवढी कॉन्सेप्ट क्लिअर झाली सर्वांना? समजलं असेल तर थोडंसं थंब देत जा. ज्या पद्धतीने मी सांगत आहो तसंच आपण पूर्ण घेत राहायचं का? ओके, चला. एक जणांनी सांगितलं मस्त, सांगत चला मुलांना, मी पूर्ण तुम्हाला पूर्ण डिटेल समजून सांगतो पूर्ण. आता आपण बघितलं मुलांना, तर आता आपण बघू प्राकृतिक रचना. मुलांना बघा आत्तापर्यंत प्राकृतिक रचनेवर कसा प्रश्न आलेला आहे तर बघा मुलांना, महाराष्ट्राची समुद्र किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे, समुद्र किनारपट्टी कोणत्या प्रकारची आहे, महाराष्ट्राची प्राकृतिक रचनेची विभागणी किती याच्यात केलेली आहे, मग त्यामध्ये मुलांना पठारांनी किती भाग व्यापलेला आहे, त्यानंतर मुलांना बघितलं पठारनंतर पर्वतीय प्रदेशांनी किती भाग व्यापलेला आहे, त्यानंतर कोकण किनारपट्टीने किती भाग व्यापलेला आहे, असे प्रश्न आलेले आहे मुलांना. बरोबर आहे, पण आता आपण 2021 आणि 22 आपण अभ्यास करता तर आता हे प्रश्न डबल विचारत नाही मुलांना आयोग. आयोग थोड्याशा वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारते की मुलांना आता आपल्याला काय विचारतात बघा, प्राकृतिक रचनेवर बरेचसे प्रश्न डिपेंड असतात. प्राकृतिक रचनेवर मुलांना आपल्याला पिके, त्यानंतर मुलांना नद्या या सर्व गोष्टी विचारतात. आता प्रश्न कसे विचारतात मुलांना की आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा जलविद्युत निर्मिती होते, मग या जलविद्युत निर्मिती मुलांना कोणत्या नदीवर होते, कोणत्या नदीवर, कारण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर पूर्व वाहिनी पश्चिम वाहिनी उत्तर वाहिनी अशा नद्या आहे, तर कोणत्या नदीवर जलविद्युत निर्मिती होते, तर ही एक पहिला प्रश्न थोडासा प्राकृतिक रचनेबद्दल लक्षात ठेवायचं की याचा मग आपल्याला विचारते मुलांना उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम वगैरे, तर या पण गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर प्राकृतिक रचनेमध्ये आणखी एक महत्त्वाचा एक गोष्ट आहे मुलांना की आपल्याला माहिती आहे की समुद्र किनारपट्टी सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला आहे, सर्वात कमी बघितलं तर मुलांना तर ठाणे जिल्ह्याला, तर हे आपल्याला माहिती आहे. पण मुलांना आता आपल्याला प्रश्न कसा विचारणार प्राकृतिक रचनेवर, तर बघा महाराष्ट्रातील जे जिल्हे आहे त्या जिल्ह्यांना जे समुद्र किनारा लाभलेला आहे त्यांचा लाभलेला जो समुद्र किनारा त्याचा उतरता किंवा चढता क्रम लावा यावर येणार. म्हणजे आपल्याला फक्त सर्वात जास्त आणि कमी हे दोन जिल्हे पाठ न करता कोकणामधले जे 7 जिल्हे आहे हे 7 जिल्हे पाठ करणं खूप गरजेचं आहे. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट एक लक्ष देसान मुलांना का, या प्राकृतिक रचनेमध्ये आपल्याला एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की कोणत्या बघा कोणत्या दोन जे कोकणातले जिल्हे आहे कोणत्या दोन जिल्ह्याच्या मधात म्हणजे सीमेवर कोणत्या सीमेवर मुलांना कोणती खाडी आहे. आता खाडीचं आपण बघितलं मुलांना तर खाडी या आपल्याला पहिली विचारत होत्या उत्तरेकडची खाडी कोणची दक्षिणेकडची खाडी कोणती. आता कसे प्रश्न विचारतात मुलांना तर रत्नागिरी असेल रायगड आणि रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग यांच्या मुलांना सीमेवर बऱ्याचशा खाड्या आहे, तर या जे खाड्या सीमेवर आहे या सीमेवरच्या खाड्यावर आपल्याला जास्त प्रश्न विचारतात. म्हणजे काय करू मुलांनो, आपण जे पी वाय क्यू प्रश्न विचारण्यात आलेले आहे त्या पी वाय क्यू प्रश्नावर आपण नोट्स नाही काढू, त्या पी वाय क्यू प्रश्नावर नोट्स नाही काढू, कारण ते पुस्तक आपल्याजवळच असणार आहे आणि आपण जे आलेले प्रश्न आहे पी वाय क्यू हे पुन्हा पुन्हा आपण वाचणार आहोत. तर जे प्रश्न आलेले आहे ते प्रश्न आपल्या नोट्समध्ये आपण घेणार नाही मुलांना, नोट्समध्ये घेणार नाही. आणखी एक दुसरी एक गोष्ट लक्ष ठेवायची की जेव्हा पण आपण मुलांना राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचे प्रश्न बघू, मुलांना राज्यसेवेचे आणि कंबाईनचे मुख्य परीक्षेचे प्रश्न, ते पूर्ण मुख्य परीक्षेचे प्रश्न कसे वाचायचे मुलांना बघा, तिथं दिलेले असते मुलांना खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे, मग यामध्ये आपल्याला दिलेलं असते मुलांना अ ब आणि क, तर यामध्ये मुलांना जे विधान बरोबर आहे त्याला बरोबर करून घ्यायचं,
आणि जे विधान चूक आहे त्या चूक विधानावर काय करायच्या, आपल्या नोट्स काढायच्या, चूक विधानावर नोट्स काढायच्या. कारण आयोग मुलांनो जे विधान बरोबर आहे तो प्रश्न डबल रिपीट करत नाही, आयोग त्या प्रश्न रिपीट करत नाही, पण त्याच्या आजूबाजूचा प्रश्न आयोग काय करते, रिपीट करते. मग जे ऑप्शन चुकीचं असेल त्यावर आपल्या नोट्स काढणं आपल्याला गरजेचं आहे, बरोबर आहे मुलांनो, गरजेचं आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट मुलांनो लक्ष देसान, सर्वात महत्त्वाची आता नदी प्रणाली, नदी प्रणाली या थोडंसं लक्ष देसान. आतापर्यंत मुलांनो नदी प्रणालीवर बघितलं तर कोणते प्रश्न आलेले आहे की कोणत्या नदीची मुलांनो जलविभागनी कोणती पर्वत रांग आहे, कोणती पर्वत रांग आहे, त्यासाठी आपण उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंतच्या पूर्ण नद्या बघितल्या, बरोबर आहे, आणि त्यांच्या मधातल्या आपण पर्वत रांगा बघितल्या. पण आता आपण 2021 आणि 2022 अभ्यास करता तर आता हे प्रश्न तर डबल रिपीट होणार नाही. तर मग कशा प्रकारचे प्रश्न रिपीट होऊ शकते मुलांनो, तर यामध्ये एक लक्ष देसान, का कोणत्या नदी प्रणालीमध्ये कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये मुलांनो कोणती पिके होतात, कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणती पिके होतात, कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये मुलांनो कोणती आदिवासी जमात आढळते, कोणती आदिवासी जमात आढळते, कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये मुलांनो कोणती खनिज संपत्ती आढळते. कारण असे प्रश्न मुलांनो आयोगाने मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे की गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये कोणते पीक घेतले जाते. आणि बघा मुलांनो जी सातपुडा पर्वत रांग आहे, सातपुडा पर्वत रांग म्हणजे तिथे तापी आणि नर्मदा नदी यांच्या खोऱ्यामध्ये कोणती आदिवासी जमात राहते, कोणती जमात राहते यावर प्रश्न आलेला आहे. तर मग आता आपल्याला काय माहीत आहे, यावरून आपल्याला समजून आलेला आहे. तर मग आपण अभ्यास करताना काय करू, तर नदी प्रणालीचा अभ्यास करत असताना आपण PYQ प्रश्न बघितलेला आहे ते नोट्स नाही काढू, कोणत्या नोट्स नाही काढू, कोणती रांग कोणत्याची जलविभाजिका ही काढू नाही. आपण नदी प्रणालीमध्ये काय करू, सर्वात पहिले कोणत्या याच्या नदी प्रणालीमध्ये पिके कोणते होते, कोणती खनिज संपत्ती आहे कोणत्या नदी प्रणालीमध्ये, त्याचबरोबर कोणत्या नदीमध्ये मुलांनो कोणती आदिवासी जमात आहे हे आपण काढू, बरोबर आहे. त्याचबरोबर मुलांनो या नदी प्रणालीमध्ये जसं बघा मुलांनो बरेच वेळा प्रश्न विचारलेला आहे की गोदावरी, गोदावरी नदीच्या काठावर कोणते शहर आहे, गोदावरी नदी कोणत्या जिल्ह्यातून काय म्हणते मुलांनो प्रवेश करते, कोणत्या जिल्ह्यातून ती प्रवेश करत नाही, असे प्रश्न जास्त आले. तर मग नदी प्रणालीचं आपण उदक वरती गोदावरी नदी घेतलं तर तिचे पीक घेऊ, तिची खनिज संपत्ती, तिची आदिवासी जमात आणि गोदावरी नदीचे मग घातलं मुलांनो पहिले जिल्हे कोणकोणत्या जिल्ह्यातून जाते, कोणकोणत्या जिल्ह्यातून जाते हे आपण तिथं पहिले नोट करू. म्हणजे काय होणार मुलांनो, आपला जो महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आहे याला आपण काय करू, चार्टनुसार आपण अभ्यास करू, चार्टनुसार. आणि जे प्रश्न आलेले आहे, जे प्रश्न मुख्य परीक्षा आणि पूर्वपरीक्षेमध्ये आलेले आहे त्याला आपल्या नोट्समध्ये नाही घेऊ, त्याला आपल्या नोट्समध्ये आपण प्रवेश नाही करू. ही झाली मुलांनो नदी प्रणालीबद्दलची गोष्ट. आता आपण जाऊ मुलांनो हवामान. आता हवामानामध्ये बघितलं मुलांनो तर थोडंसं इथं आपल्याला महत्त्वाचं आहे, आयोगाने आत्तापर्यंत हवामानावर कसे प्रश्न विचारले, तर मुलांनो बघा कोकणामध्ये कोणतं हवामान आहे, बरोबर आहे, भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणता पाऊस पडतो, पाऊस किती प्रमाणात पडतो, बरोबर आहे. त्यानंतर मुलांनो आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आत्तापर्यंत हवामानावर की सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो, उन्हाळ्यात कुठे पडतो, मान्सूनपूर्व पर्जन्याला काय म्हणतात, असे प्रश्न आलेले आहे. पण आता आपल्याला मुलांनो हवामानाचा अभ्यास करत असताना दोन गोष्टी इथे लक्षात ठेवा लागेल की मुलांनो बघा आपल्या महाराष्ट्रातले जे हवामान आहे याचा आणि आपण जो वन, हवामान मृदा आणि वन, तर यासाठी एक छोटीशी गोष्ट लक्ष द्या. प्रश्न असा येऊ शकतो मुलांनो की बघा मुलांनो जे कोरडे, कोरडे त्याला म्हणतो आपण विषम, विषम हवामान असते तिथं कोणती मृदा आढळते, कोणती मृदा आढळते विषम वातावरणामध्ये, विषम वातावरणामध्ये कोणते वने आढळते, बरोबर आहे. म्हणजे काय करू मुलांनो आपण हवामान, त्यानंतर मृदा आणि वने या तिघाचे पण काय करू आपण एकाच सोबत नोट्स काढू. पण या नोट्समध्ये जे पण प्रश्न PYQ आहे, PYQ म्हणजे जे प्रश्न विचारलेले आहे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये ते आपल्या नोट्समध्ये आपण घेणार नाही, त्याचा आपल्या नोट्समध्ये समावेश नसणार. आपण फक्त आलेले जे प्रश्न आहे त्यांचे ॲनालिसिस करून आपण या तिघाची पण एकासोबतच नोट्स काढणार, बरोबर आहे मुलांनो. तर म्हणजे आपल्याला प्रश्न सोपा पडणार. आता मुलांनो हवामानाचा आपण अभ्यास करत असताना कधी कधी आता आयोग मुलांनो आपल्याला आकडेवारीवर प्रश्न विचारते, आकडेवारीवर. तुम्ही बघितलं असेल मुलांनो तर आपल्या कोकणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण किती आहे, आर्द्रतेचं प्रमाण किती आहे असा आपल्याला प्रश्न भरपूर वेळा आलेला आहे,
बरोबर आहे. तर मग त्यानुसार मुलांना आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की आर्द्रता, त्यामध्ये सातत्य आर्द्रता कशाला म्हणतात, आर्द्रतेचे प्रकार कोणते, आणि ते वातावरणामध्ये त्याचा काय प्ले रोल, त्याचा रोल काय वातावरणामध्ये, म्हणजे हे प्रश्न काय झाले मुलांना, संकल्पनात्मक, म्हणजे वाचत असताना ज्या संकल्पना आहे त्यासुद्धा आपल्याला इथं काय करत लागणार, नोट करत राहा लागणार. त्याचबरोबर मुलांना हवामानामध्ये आपल्याला एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवसान की इथं मुलांना आपल्याला एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हवामानामधले जे काय म्हणतो आपले घटक आहे त्यामध्ये आर्द्रता आहे मुलांनो, त्यानंतर मुलांनो बाष्पीभवन, सादरीकरण, या सर्व गोष्टी आहे ना, याच्या आल्या आपल्याला व्याख्या, याच्या व्याख्या पाठ ठेवणं गरजेचं आहे. आणि हे घटक मुलांनो आपल्या महाराष्ट्राच्या हवामानावर कोणता परिणाम करतात, या परिणाम करतात यावरसुद्धा आपल्याला प्रश्न येतात. कारण मुलांनो जेव्हा आपल्याला कंबाईनमध्ये मुलांनो वन लाईनर प्रश्न नाही, जेव्हा असे सेंटेन्सवाले प्रश्न येतात तेव्हा मुलांनो आपल्याला सांगितलेलं असते, म्हणजे त्या सेंटेन्समधल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय होतं मुलांनो, या हवामान, मृदा आणि वन यांच्यावरचे काय होते मुलांनो, जे संकल्पनात्मक प्रश्न येतात, कोणचे मुलांनो संकल्पनात्मक प्रश्न, त्यासाठी आपल्याला मुलांनो त्या कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे मुलांनो, प्राकृतिक भूगोलपर्यंत इतकं बस झालं, एवढं समजलं असेल तर पटपट थंब देत चला, आता आपण दुसरा टॉपिक बघू. समजलं की थोडंसं डाऊट येत आहे, चला थंब देत नसेल तर मग मी पुढे झाला जातो. ठीक आहे ओके असू द्या, चला नका देऊ थंब, चला लक्ष देसान, समजत आहे का, व्यवस्थितशीर होत आहे, वेळ टाईमपास होत नाही आहे. चला रुपेश ग्रेट सर म्हणते ओके, चला तिघा चौघा जणांनी थंब दिलेला आहे ओके. चला आता मुलांनो बघा, सामाजिक भूगोल बघू. आता आपण महाराष्ट्राचा सामाजिक भूगोल कसा अभ्यास करायचा, त्यामध्ये सर्वात पहिली आहे मुलांनो जनगणना. आता जनगणनेचा आपण अभ्यास करत असताना सर्वात पहिली मुलांनो जे पी वाय क्यू प्रश्न आहे, या प्रश्नाला आपल्या नोट्समध्ये आपण घेणार नाही. पी वाय क्यू प्रश्नाला आपल्या नोट्समध्ये आपण घेणार नाही मुलांनो. का बरं, कारण पी वाय क्यू जे प्रश्न आलेले ते आपल्याजवळच पुस्तक असणार आणि आपण पुन्हा पुन्हा ते पुस्तक आपण वाचतच असणार. सर्वात पहिले आपण मुलांनो जनगणना 5 ते 6 वेळा वाचून घेऊ आणि त्यावरचे आलेले जे प्रश्न आहेत ते वाचून घेऊ आणि नंतर नोट्सला सुरुवात करू. मग इथे मुलांनो लक्ष ठेवायचं का, सुरुवातीचे 5 जिल्हे आणि शेवटचे 5 जिल्हे बरोबर आहे. आणि ही दुसरी गोष्ट मुलांनो एक लक्ष ठेवसान, समानता, मुलांनो समानता थोडंसं लक्ष देसान. बघा मुलांनो कोणत्या राज्यामध्ये घनतेमध्ये समानता आहे, साक्षरतेमध्ये कोणत्या राज्यामध्ये समानता आहे, त्यानंतर लोकसंख्येचा वाढ कोणत्या जिल्ह्याचा का म्हणतो मुलांनो आपण समान आहे, यावर जास्ती नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर मुलांनो बघितलं तर या आपण जी जनगणना आहे, जनगणनेचा अभ्यास करत असताना मुलांनो आपण जे आपले भारत महाराष्ट्राचे विभाग आहे, जे प्रशासकीय विभाग आहे मुलांनो 6, या 6 प्रशासकीय विभागानुसार तुम्ही काय करा, या जनगणनेची काय करा मुलांनो, विभागणी करा, याला वेगळे करा. माझा प्रश्न समजला का, पुन्हा एक वेळ रिपीट करतो, लक्ष देसान, महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्ही काय करा मुलांनो बघा, हे जनगणनेचा अभ्यास करत असताना जे 6 प्रशासकीय विभाग आहे, या 6 प्रशासकीय विभागानुसार काय करा तुम्ही नोट्स काढा. कारण आयोग आता काय करते मुलांनो, विभागानुसार प्रश्न विचारू शकते. आयोग मुलांनो विभागानुसार प्रश्न विचारू शकते, कारण मुख्य परीक्षेमध्ये तसा प्रश्न आलेला आहे, एक प्रश्न आलेला आहे. तर मग तुम्ही काय करा मुलांनो, जे विभाग आहे जसं कोकण विभाग आहे, तर कोकण विभागामध्ये तुम्ही अभ्यास करताना जे 7 जिल्हे आहे, तर या 7 जिल्ह्याची तुम्ही या जनगणनेची काय करा नोट्स काढा बरोबर विभागानुसार. मग कोकण विभागामध्ये कोणत्या जिल्ह्याचं सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे, त्याचबरोबर त्या क्षेत्रफळानुसार तिथे साक्षरताचं प्रमाण किती आहे, लिंग गुणोत्तर किती आहे, म्हणजे तुमचा अभ्यास काय होणार, या 7 जिल्ह्यामध्ये तुम्हाला पटकीनं लक्षात येऊन जाणार 7 जिल्ह्यामध्ये कमी जास्त लिंग गुणोत्तर कोणाचा आहे. तर तुमचा अभ्यास काय होणार म्हणून थोडासा लवकर शॉर्ट होणार आणि तुमचा अभ्यास थोडासा लवकर कम्प्लीट होणार जनगणनेचा. ठीक आहे समजलं इथपर्यंत, जनगणना समजली मुलांनो, स्थलांतर मध्ये तर थोडंसं हे आहे. ठीक आहे ओके, समजलं असेल तर थंब देत चला, हो म्हणत चला, म्हणजे मी पुढे जातो मुलांनो. ओके चला पुढचा बघू टॉपिक. पुढचा टॉपिक मुलांनो सर्वात महत्त्वाचा आहे की महाराष्ट्राचा मुलांनो बघितलं तर आर्थिक भूगोल. मुलांनो आर्थिक भूगोल, आता बघा मुलांनो या आर्थिक भूगोलाचा अभ्यास करणं थोडंसं कठीण आहे मुलांनो. कठीण का बरं, तर तुम्हाला वाटत असेल की सर याच्यात का कठीण का आहे, कठीण असं आहे बाबा मुलांनो की यामध्ये जे खनिज संपत्ती आहे, उद्योगधंदे, वाहतूक, पर्यटन स्थळे, हे जे टॉपिक आहे ना मुलांनो हे माहीत आहे का, पाठ करावं लागते. म्हणजे कोणतं मुलांनो, कोणता पर्यटन स्थळ, जसं बघा मुलांनो कोणतं पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे, असे भरपूर प्रश्न आहे मुलांनो यावरचे.
त्यासाठी एकच तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपल्याला आर्थिक भूगोलाचा अभ्यास करत असेल तर आपण रोज आर्थिक भूगोलाचे मित्रांनो नाही म्हटलं तरी 50 प्रश्न रोज सोडवायचे, 50 प्रश्न रोज सोडवायचे, ती कोणती पण परीक्षेमध्ये आलेले प्रश्न असो, कोणत्या पण परीक्षेमध्ये, तर सरळ सेवेचे असो की मुख्य परीक्षेचे असो की पूर्व परीक्षेचे असो, रोज 50 प्रश्न वाचायचे, म्हणजे वाचायचे आर्थिक भूगोलावरचे, त्याशिवाय ते आपल्याला पाठ नेवणार. मुलांनो मी रोज आर्थिक भूगोलावरचे मुलांनो रोज संध्याकाळी 7:30 रोज 7:30 मुलांनो मी 100 प्रश्न घेत असतो, रोज 100 प्रश्न घेत असतो मी अनअकॅडमी लर्निंग ॲपवर, लर्निंग ॲपवर मुलांनो मी रोज 100 प्रश्न घेत असतो मुलांनो 1.5 घंट्यामध्ये. तर तुम्हाला हे 100 प्रश्न करायचे असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करसान. ॲप डाउनलोड केल्यानंतर मुलांनो हा जो कोड आहे माझा जगदीश.plive हा तिथे यूज केला तर तुम्हाला सर्व भेटणार. 3:30 माझं लेक्चर असते. आता बघा मुलांनो आपण आता टॉपिक वाईज अभ्यास कसा करू त्याकडे लक्ष द्या. आता मुलांनो सर्वात पहिले महत्त्वाचं आहे जलसिंचन. आता जलसिंचनमध्ये मुलांनो बघा सर्वात पहिले तर बघितलं तर नदी घ्यायची, त्यानंतर मुलांनो त्याचा जिल्हा, त्या धरणाचे नाव बरोबर आहे मुलांनो. या धरणाचे नाव घेतल्यानंतर मुलांनो जसं बघा मुलांनो गोसीखुर्द धरण आहे. आता गोसीखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. तर त्याचं नाव काय मुलांनो इंदिरा सागर. ते कोणत्या नदीवर आहे तर पवनी नदीवर आहे. हे जे आहे तर याला काय करायचं पूर्ण चार्ट करायचा चार्ट. आणि हे जलसिंचन माहिती आहे का मुलांनो याला पण तुम्ही काय करा मुलांनो विभागानुसार अभ्यास करा. कारण तुम्हाला विभाग पटकीने लक्षात येते मुलांनो. विभाग कसा लक्षात येते पटकीने मी तुम्हाला समजून सांगतो. बघा तुम्ही का म्हणतो मुलांनो विभागानुसार तुम्ही जलसिंचन काढले तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे का महाराष्ट्राच्या उत्तरेकडे विदर्भ आहे, उत्तरेकडे विदर्भ आहे, पूर्वेकडे बघितलं पश्चिमेकडे कोणचं आहे मुलांनो कोकण आहे, कोकण, आणि दक्षिणेकडे इकडे बघितलं तर पुणे औरंगाबाद आहे. तर आपल्याला कसा पण प्रश्न आला की बघा मुलांनो जलसिंचनाचे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा तर तुमच्या मनात उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटलं तर तुम्ही काय करसान जलसिंचनमध्ये पहिले विदर्भामध्ये पहिले बघितलं तर नागपूर विभागातले किती आहे फक्त 6 जिल्हे आहे. त्या 6 जिल्ह्यातले पटपट तुमच्या डोळ्यासमोर जलसिंचन येऊन जाणार. बरोबर आहे, समजलं का मी काय म्हणता ते, अंडरस्टँड होत आहे का मुलांनो. बघितलं तर उत्तरेपासून म्हटलं तर तुमच्या डोक्यात सर्वात पहिले कोण येणार, नागपूर विभाग येणार. नागपूर विभागाचा कोणचा आहे का पहिले पाहायचं. नागपूर झाला का लगेच मुलांनो अमरावती विभाग येणार. अमरावती विभागातल्या कोणचे जलसिंचन तुमच्या डोळ्यासमोर येणार. तर मुलांनो या दोघांमध्येच तर काय म्हणते दोन ऑप्शनमध्येच काय होते प्रश्न सॉल्व होते मुलांनो MPSC चा. दोन माहिती असले तर पटकीने सॉल्व होते. आणि एक आता दक्षिणेकडचा तर दक्षिणेकडे कुठे जाणार आपण कोकणातले पाहणार. कोकणातले 3 जिल्हे पाहायचे, कोल्हापूर पाहायचा, सोलापूर, रत्नागिरी. हे झाले का पटकीने आपला प्रश्न काय होतो सुटून जातो. म्हणजे आपल्याला चारच्या चारही पण ऑप्शन पाठ करण्यापेक्षा म्हणजे येण्यापेक्षा तर आपण काय करत आहोत का जे जलसिंचन एवढे मोठे आहे याची आपण विभागणी करत आहोत 6 विभागानुसार. तर आपल्याला पटकीने काय होतं मुलांनो ते लक्षात येऊन जाणार. ठीक आहे मुलांनो एवढं समजलं सर्वांना, एवढं समजलं का मुलांनो. आता बघा समजलं असेल तर हो वगैरे म्हणत चला, रिप्लाय देत चला मुलांनो थोडंफार. तेवढं काय होते एनर्जेटिक होऊन जाते. आता बघा मुलांनो कृषीचा अभ्यास कसा करायचा. आता बघा बरेचसे विद्यार्थी कृषीचा अभ्यास करतच नाही मुलांनो. कृषीचा अभ्यास करत असताना जे आपले शालेय पुस्तक आहे मुलांनो, आपले शाळेतले जे पुस्तक आहे स्टेट बोर्डाचे आणि NCERTचे, या कृषीचा अभ्यास करत असताना मुलांनो जे प्राणी आहे कोणचे, गाय असेल, म्हैस असेल, आणि म्हैस गाय हे जे प्राणी आहे मुलांनो या प्राण्याच्या काय होते जाती, या जातीवर प्रश्न विचारतात मुलांनो की कोणची म्हणते मुलांनो. बघा म्हशीची खालचीपैकी कोणती जात आहे, कोणती संक्रमण जात आहे. संक्रमण म्हणजे आपण तिला म्हणतो ट्रान्झिस्ट म्हणतो. संक्रमण जात कोणती म्हशीची, कारण याच्याकडे आपण लक्ष देतच नाही मुलांनो, याच्याकडे लक्ष देतच नाही आपण. आणि हे प्रश्न आपल्याला थोडेसे बोर वाटते कारण पाठ होत नाही. बरोबर आहे मुलांनो. तर त्यामध्ये हे लक्षात ठेवा जे पाळीव प्राणी आहे त्यांच्या जाती मुलांनो. दुसरा महत्त्वाचा आहे मुलांनो पिके. जे पिके आहे मुलांनो या पिकाच्या पण जाती आहे, या पिकाच्या पण मुलांनो जाती आहे. नाही समजलं ठीक आहे एक मिनटं ज्योती सांगतो. हां ज्योती थोडंसं लक्ष देशील. आपण बघ कृषीचा आपण अभ्यास करत असताना जे पाळीव प्राणी आहे, प्राणीमध्ये तुला उदाहरण सांगतो गाय असेल आणि म्हैस असेल,
तर आयोगाने आपल्याला आत्तापर्यंत कसे विचारले प्रश्न मिळणू बघा, का या कृषीमध्ये या गाईचे जे प्रकार असते, गाईच्या जाती असते, गाईची जात असते, जर्सी गाय म्हणतो आपण, जर्सी गाय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दूध उत्पादन होते, तर मग कोल्हापूरमध्ये कोणती म्हैस वापरते, कोणती म्हशीची जात वापरते, कोणती गाईची जात वापरते, कोल्हापूरमध्ये कोणत्या जातीची गाय सर्वात जास्त दूध देते, कोणती जात कमी देते, हे आपल्याला प्रश्न विचारते. समजलं ज्योती? समजलं असेल तर हो म्हणशील. आता हे झालं म्हणून प्राणी आणि हे. दुसरी गोष्ट म्हणून पिके. आता पिकेबद्दल बघितलं तर सर्वात आपल्याला माहिती आहे का कोणतं, जसं ज्वारी, ज्वारीचं जे पीक आहे तर कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, कोणत्या जिल्ह्यात कमी आहे, हे तुम्हाला म्हणून जे PYQ प्रश्न आहे यामध्येच तुमचे पूर्ण पाठून जाईल. कोणत्या जिल्ह्यात कोणतं, जसं रायगड किंवा का म्हणतो कोणत्या जिल्ह्यामध्ये धान्य का म्हणतो भाताचं पीक जास्त होते, कुठे म्हणून कडधान्याचं पीक जास्त होते, हे तर माहिती आहे. पण पिकाबद्दल एक लक्षात ठेवू म्हणून, जसं बघा म्हणून ज्वारी पिकावर कोणता रोग होतो, म्हणून ज्वारी पिकावर कोणता रोग होतो, बरोबर आहे, ज्वारी पिकाची म्हणून कोणती जात आहे, ज्वारी त्या पिकाची जात असते, म्हणून जात असते, पिकांची जात असते, कोणती जात आहे, कोणत्या पिकावर आपण म्हणून कोणतं औषधी वापरतो म्हणून, या सर्व गोष्टी इथे आपल्याला माहिती होणार. आता दुसरी मुलांनो, कृषीबद्दल एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, त्याकडे लक्ष द्या. कृषीबद्दल मुलांनो एक लक्ष ठेवा का, जे नदीचे खोरे आहे मुलांनो, या नदीच्या खोऱ्यामध्ये कोणती मृदा आणि कोणत्या मृदेमध्ये मुलांनो कोणते पिके घेतली जाते, जसं बघा मुलांनो जांभी, एक फॉर एक्झाम्पल सांगतो, जांभी मृदा मुलांनो ही बघा शेतीसाठी वापरत नाही मुलांनो, जांभी मृदा शेतीसाठी वापरत नाही, शेतीसाठी कारण त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. आणि जांभी मृदा ही बघितलं म्हणून तर यामध्ये फळ उत्पादन जास्त प्रमाणात घेतलं जाते कोकणामध्ये, तर त्यामुळे मुलांनो तिथे ती वापरते. तर हे जे कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे कृषीबद्दलचे, हे तुम्हाला थोडंसं लिहून ठेवा लागणार, बरोबर. आता मुलांनो एक लक्ष द्या, सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे मुलांनो खनिज संपत्ती. आत्तापर्यंतचे जे प्रश्न आलेले खनिज संपत्तीवर मुलांनो, तर ते एकच विचारलेलं आहे का कोणती खनिज संपत्ती किती टक्के महाराष्ट्रात आहे, म्हणजे त्याचं साठा होते. त्यानंतर खनिज संपत्तीसाठी म्हणून कोणती खनिज संपत्ती कोणत्या जिल्ह्यात आहे यावर प्रश्न आलेले आहे, याच्या व्यतिरिक्त कोणते प्रश्न आले नाही. पण आपण 2021 आणि 2022 आपण अभ्यास करत आहोत, तर आता प्रश्न कसे येते म्हणून त्याकडे थोडंसं लक्ष द्या की म्हणून जी खनिज संपत्ती आहे, तर जसं बघा म्हणून मी म्हटलं लोह खनिज म्हणून विचारते की कोणत्या खडकामध्ये आढळते, लोह खनिज कोणत्या खडकामध्ये आढळते, त्याचबरोबर मुलांनो तो खडक कोणत्या प्रदेशामध्ये आढळते, बरोबर आहे, लोह खनिजाचा मुलांनो उपयोग कोणता, आपल्या जीवनामध्ये उपयोग कोणता, त्यानंतर मुलांनो लोह खनिजामध्ये आणखी कोणते प्रकार पडते का, लोह खनिजाचा प्रकार कोणता म्हणजे उच्च लोह खनिज कोणतं, त्यानंतर मुलांनो कमी दर्जाचं कोणतं, लोह खनिजाची निर्यात करण्यासाठी मुलांनो कोणते बंदर आहे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध, ते बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे, त्यावरून निर्यात कोणत्या देशाला केली जाते, कोणत्या देशाला, असे लोह खनिजाचे आपल्याला खनिज संपत्तीवर प्रश्न विचारतात, ठीक आहे मुलांनो. ही झाली मुलांनो आपली खनिज संपत्ती. आता दुसरं बघू मुलांनो ऊर्जा संसाधने. मुलांनो बोर होत आहे का मुलांनो ऊर्जा संसाधनेमध्ये बघितलं तर ऊर्जा संसाधनेमध्ये मुलांनो बघा जी वीज निर्मिती आहे त्यामध्ये मुलांनो जलविद्युत, औष्णिक विद्युत केंद्र यांचे मुलांनो जे आपले उत्तरेपासून ते दक्षिणेपर्यंतचे जे क्रम आहे हा क्रम लावायचा मुलांनो. सोबत मुलांनो एक लक्ष द्यायचं, जसं बघा कोयना जलविद्युत प्रकल्प सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे, तर कोयना येथे मुलांनो किती जलविद्युत होते सर्वात जास्त, म्हणजे 1922 मेगावॅट आहे, तर किती होते म्हणजे आकडे मुलांनो जे आकडे आहे ना हे आकडेसुद्धा लक्षात ठेवावं लागेल, म्हणजे आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवावं लागेल कशाची मुलांनो या ऊर्जा संसाधनामध्ये, बरोबर आहे मुलांनो. यावर आपल्याला भरपूर वेळा प्रश्न आलेले आहे. त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये मुलांनो आपल्याला जास्ती वेळा प्रश्न विचारतात, जसं मी सांगतो समजून, फॉर एक्झाम्पल बघतो मुलांनो ऊर्जा संसाधनेमध्ये बघितलं तर आपल्याला प्रश्न कसे विचारतात मुलांनो, जसं बघा सोलापूर जी MIDC आहे, सोलापूर MIDC मध्ये कोणते उद्योगासाठी प्रसिद्ध आहे,
बरोबर आहे मुलांनो, कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरीमध्ये बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोणत्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे? त्यानंतर मुलांनो, आपल्या महाराष्ट्रातल्या काही फाईव्ह स्टार मुलांनो काय आहे, MIDC आहे, फाईव्ह स्टार MIDC त्याला म्हणतो, पंचतारिका औद्योगिक केंद्र, औद्योगिक वसाहत असं म्हणतो. तर त्यामध्ये मुलांनो एकूण 7 ते 8 आहे, तर त्या पाठ ठेवावं लागेल, कारण त्यांचे नावं थोडेसे वेगळे आहे. जसं बुट्टीबुरी आहे, ते हे नागपूरमध्ये पंचतारिका का म्हणतो, MIDC आहे, हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आपलं काम आहे मुलांनो का पूर्ण MIDCला कोणती MIDCमध्ये कोणता उद्योगधंदा महत्त्वाचा आहे, त्याचं कारण काय आहे, हे पण तिथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुलांनो वाहतूक. आता वाहतुकीसाठी आपल्याला भरपूर वेळा प्रश्न येतात, वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी थोडंसं आपल्याला वेळ लागेल. तर मुलांनो वाहतुकीचा अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवायचं की महाराष्ट्रातले जेवढे घाट आहे, मुलांनो महाराष्ट्रातले घाट आहे, त्यानंतर मुलांनो बघितलं तर घाट आहे त्या घाटवर कोणते राष्ट्रीय महामार्गावरून जाते, कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरून जाते. त्याचबरोबर मुलांनो दुसरं बघा मुलांनो, आता वाहतुकीचा अभ्यास करत असताना याचे पण आपण विभागणी मुलांनो विभागानुसार करू. म्हणजे विभागानुसार कसं मुलांनो बघा, अमरावती विभाग किंवा उत्तरेकडून जाऊ, उत्तरेकडे बघितलं तर नागपूर विभाग मुलांनो पहिले, नागपूर, त्यानंतर आपण बघितलं तर नाशिक विभाग, अमरावती विभाग असे जे विभाग आहे. तर नागपूर विभागामधून मुलांनो किती, नागपूर विभागामधून किती राष्ट्रीय महामार्ग जाते, किती राष्ट्रीय महामार्ग, तर एकदम नागपूर विभागाच्या उत्तरेपासूनचा लिहून ठेवायचे. तर हे झाले नागपूरचे मुलांनो. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती राष्ट्रीय महामार्ग जाते, कोणत्या शहरातून जाते, म्हणजे काय करतो मुलांनो आपण विभागानुसार राष्ट्रीय महामार्गाचा आपण अभ्यास करत आहोत. मग जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हटलं तर आपल्याला पटकीने ते प्रश्न काय होणार, सोडवता येणार. आणि विभागानुसार केलं मुलांनो तर आपल्याला काय होते, 5-5, 6-6 जिल्हे पाठ राहणं सोपं पडते. आणि आपल्याला पटकीने मॅप आपल्या डोळ्यासमोर येते की आपण अरे नाही नागपूर विभाग म्हटलं होतं, नागपूर विभागामध्ये सर्वात उत्तरेकडे बघितलं तर गोंदिया भंडारा आहे, गोंदिया भंडारा आहे. तर मग पटकीने आपल्या डोक्यात येऊन जाते मुलांनो की कोणत्या याच्यामध्ये कोणता महामार्ग आहे किंवा नाही आहे. ठीक आहे मुलांनो, समजलं इथपर्यंत, समजत आहे की बोर होत आहे मुलांनो. त्यानंतर बघितलं तर पर्यटन स्थळ. आता पर्यटन स्थळ मुलांनो बघितलं तर सर्वात महत्त्वाचा मुलांनो धबधबे, कोणते धबधबे कुठे आहे, बरोबर आहे, आणि कोणते धबधबे मुलांनो कोणत्या नदीवर आहे, बरोबर आहे, हे दोन आपल्याला गोष्टी जास्त विचारतात. त्यानंतर मुलांनो काही पर्यटन स्थळ जसं बघितलं अलिबाग, त्यानंतर मुलांनो जे का म्हणतो आपण बीच आहे, आपण बीच म्हणतो मुलांनो बीच, तिला आपण पुडण म्हणते, पुडण. जसं बघा एक प्रश्न आलेला मुलांनो कशीत, कशीत, कशीत बीच कोणत्या जिल्ह्यात आहे, कशीत बीच कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मग हे बीचचे जे नाव आहे मुलांनो हे सुद्धा आपल्याला पाठ ठेवावं लागेल. म्हणजे हे पण बीचचे नावं कसे ठेवायचे, पर्यटन स्थळाचे मुलांनो हे सुद्धा विभागानुसार करा मुलांनो तुम्ही, विभागानुसार. आणि कोकणामध्ये जास्त आहे मुलांनो पर्यटन स्थळ, तर कोकणाचे दोन भाग करा. कोकणाचे दोन भाग कसे करा मुलांनो, तर बघा उत्तर कोकणामध्ये कोणते मुलांनो, उत्तर कोकणामध्ये कोणते आणि दक्षिण कोकणामधले, आणि एकूण 7 जिल्हे आहे ना, तर या 7 जिल्ह्यामध्ये वरती 4 जिल्हे घ्या आणि खालचे 3 घ्या. हे 3 जिल्हे थोडेसे महत्त्वाचे आहे. तर या पर्यटन स्थळासोबत काय करायचं, धबधबे हे ते घेतले तर सोबतसोबत नदी घेऊन घ्यायची, त्याच्यासोबत नदी बी टाकून द्यायची त्याच्या मधामध्ये, म्हणजे मग 3-4 पाठ काय होतो, एकाच याच्यामध्ये पाठ होते. ठीक आहे, समजलं, समजत आहे का, व्यवस्थितशीर वाटत आहे की वेळ टाईमपास होत आहे, टाईमपास होत आहे का मुलांनो. मी अशा प्रकारे शिकवत असतो, मी अनअकॅडमी ॲपवर मुलांनो मी जे प्रश्न घेतो मुलांनो तर हे अशा प्रकारे घेतो प्रश्न, त्याने काय होते मुलांना काय होते प्रश्न उत्तरांनी पटकीनं थोडंसं समजून येते. कारण भूगोल हे जे विषय आहे मुलांनो हे जितके वेळ आपण वाचले ना तितके वेळ आपल्याला काय होते, बोर होते. त्याच्यामुळे त्याच्यावरचे माहिती आहे का मुलांनो, आपण प्रश्न सोडवले तर पटकीनं लक्षात येऊन जाते. हा मुलांनो आपण आता बघा पुढच्या एखाद्या लेक्चरमध्ये बघू आपण भारताच्या प्राकृतिक भूगोलाबद्दल बघू. आजच्या लेक्चरमध्ये मुलांनो आपण बघितलं तर फक्त आपण महाराष्ट्राच्या भूगोलाबद्दल बघू. थोडासा फायदा झाला, थोडंसा काय म्हणतोय थोडंसं काही डाऊट क्लिअर झाला का, काही मनात डाऊट असेल तर विचार सांग. मुलांनो माझ्या शिकवण्यामुळे तुमच्या अभ्यासात मदत होत असेल तर प्लीज तुम्ही सर्वांनी मुलांनो लाईक कर सांग व्हिडिओला,
आणि मुलांनो बघा, ऑन अकॅडमी लर्निंग ॲपवर बघितलेलं मुलांनो, तर तिथं प्रश्न सोडवता, इथे यूट्यूबवर कसं तुम्हाला ABCD कमेंट बॉक्समध्ये लिहायला लागते मुलांनो, पण ऑन अकॅडमी लर्निंग ॲपवर मुलांनो तिथे पोल असतो ABCD, याला तुम्हाला टच करावं लागते. त्यासाठी मी 15 सेकंद देतो मुलांनो, फक्त 15 सेकंद देतो. 15 सेकंदात तुम्हाला माहीत पडते तुमचं उत्तर चूक आहे की बरोबर आहे. तर तुम्हाला ऑन अकॅडमी लर्निंग ॲपचा खूप जास्त फायदा होतो मुलांनो प्रश्न उत्तरं सोडवण्यासाठी. त्या सर्वांनी एकदा बघा, 11 वाजता, 3:30, 5:30 माझं लेक्चर असते, हे तुम्ही डाउनलोड करा. हा माझा कोड तिथे टाका, आजच तुम्ही टाका मुलांनो, तिथं तुम्हाला सर्व लेक्चर पाहायला भेटतात. त्यानंतर मुलांनो बघा, आता तुमच्यासाठी एक थोडीशी नोटिफिकेशन आहे अन अकॅडमी थ्रू. ती नोटिफिकेशन समजून सांगतो मुलांनो, नोटिफिकेशन समजून सांगतो, थोडंसं लक्ष द्या. बघा मुलांनो, अन अकॅडमी प्लॅटफॉर्मवर जुलै महिन्यामध्ये मुलांनो काही बॅचेस सुरू झालेल्या. या जुलै बॅचेससाठी तुम्हाला काही ऑफर आहे मुलांनो. ऑफर अशी होती बघा, तुम्ही मुलांनो 12 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 2 महिने फ्री मिळणार. म्हणजे एकूण तुम्ही 14 महिने मुलांनो अन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर अभ्यास करू शकणार. त्याचबरोबर मुलांनो 24 महिन्याचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 3 महिने फ्री मिळणार. म्हणजे एकूण मुलांनो तुम्ही 27 महिने अन अकॅडमी प्लस प्लॅटफॉर्मवर अभ्यास करू शकणार. त्यासाठी मुलांनो मी लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर तुम्ही क्लिक केला डिस्क्रिप्शन बॉक्समधला तर तुम्हाला ही ऑफर मिळून जाणार. त्याचबरोबर बघा मुलांनो, ही करंट प्राईज आहे. आता या करंट प्राईजवर मुलांनो तुम्हाला 10% डिस्काउंटसाठी जो माझा कोड आहे, माझा कोड आहे मुलांनो बघा, जगदीश पी लाईव्ह, हा कोड तुम्ही यूज केला तर तुम्हाला मुलांनो ही प्राईज लागणार. म्हणजे 10% वजा करून, 10% मायनस करून. त्यासाठी सुद्धा मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्यासाठी तुम्ही क्लिक करसान. त्यानंतर मुलांनो बघा, ज्या प्रकारे मी तुम्हाला यूट्यूब लाईव्ह या माध्यमाने शिकवत आहे, त्याचप्रकारे मी अन अकॅडमी लर्निंग ॲपवरसुद्धा फ्री शिकवते मुलांनो. त्यासाठी तुम्ही ॲपला डाउनलोड करा आणि हा कोड आठवणींनी यूज करसान. त्याचबरोबर मुलांनो बघा, माझ्या शिकवण्यामुळे तुमच्या अभ्यासात मदत होत असेल तर प्लीज तुम्ही मुलांना आपल्या व्हिडिओला लाईक करसान. त्याचबरोबर मुलांनो तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर तुम्ही शेअर करू शकता. मुलांनो उद्यासुद्धा मुलांनो 7:30 आपलं लेक्चर आहे. उद्या आपण मुलांनो प्रश्न उत्तर घेणार आहोत. त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळण्यासाठी मुलांनो तुम्ही आपल्या चॅनलला जे अन अकॅडमी लाईव्ह यावेळेला काय करा मुलांनो, सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला उद्याचं पूर्ण नोटिफिकेशन येत राहणार. ओके, काय म्हणता, हां एक एक प्रश्न विचारा ज्यांना डाऊट आहे. सर, सौदी सरचं बुकमधले टॉपिक आहेत ना? हां हां स्वप्नील, तू कोणतं पण पुस्तक वाचू शकते. मी बुकाचं नाव नाही घेणार, मला बुकाचं नाव घेणं म्हणजे अलाउड नाही आहे. तू तुझ्या मनाने कोणतं पण घेऊ शकतो. हा साहेबाज, इंडियन ज्योग्राफीसाठी आपण नेक्स्ट याच्यामध्ये घेऊ. नेक्स्ट काय म्हणतो, नेक्स्ट एक लेक्चर घेऊ साहेबाज आपण इंडियन ज्योग्राफीवर. त्यामध्ये सेपरेटमध्ये त्याला बघू आपण. बरोबर आहे, याच्यामध्ये मी काहीतरी इम्प्रूवमेंट बघतो. त्यामध्ये आपण काय करू, प्रश्न उत्तरावरून बघू. प्रश्न उत्तरावरून आपण ॲनालिसिस करू, म्हणजे PYQ प्रश्न कसे आलेले आहे आणि आपल्याला नोट्स कशा काढा लागणार. ठीक आहे साहेबाज, ठीक आहे मुलांनो आजच्या दिवसपर्यंत बस. ओके, सर्वांनी लाईक करणं विसरू नका. उद्या आपण प्रश्न घेणार आहोत, उद्या आपण प्रश्न घेणार आहोत. सर्वांनी प्रेझेंट राहसान उद्या 7:30 आणि आता आपलं लेक्चर उद्यापासून कंटिन्यू 20 दिवस, म्हणजे 1 तारखेपर्यंत मुलांनो 30 दिवस कंटिन्यू 7:30 असणार लेक्चर आपलं. ओके, बुक लिस्टवर पण एक व्हिडिओ बनवा. अक्षय, मला बुक म्हणजे एक्झॅक्टली मला नाव सांगण्याची परमिशन नाही आहे. म्हणजे कोणत्या सरांचं बुक घ्या असं मला सांगता येत नाही. तसं मी सांगितलं अक्षय, तर त्यांनी काय होऊन जाते का, ते आपण ॲडव्हर्टाईजमेंट करता असं ते होते. त्याच्यामुळे तुला खूप सारे जण माहीत सांगते की कोणतं बुक वापरायचं काय वापरायचं. बरोबर आहे अक्षय, बरोबर की नाही? ओके चला, ठीक आहे मुलांनो आता स्टॉप करू व्हिडिओ. सर्वांचे डाऊट क्लिअर झाले. स्टॉप करू, स्टॉप करायचं असेल तर हो म्हणून द्या एक वेळा. चला मी स्टॉप करून देतो मुलांनो. 50 मिनटं झाले. ओके चला, ठीक आहे अक्षय, ओके बाय, टेक केअर मुलांनो.